जय राधा माधव कुंज विहारी, मना प्रयत्न करा। जय राधा माधव कुंज विहारी, गोपी जन बल्लभ गिरीवर धारी। ताली बाजू शकता। गोपी जन बल्लभ गिरीवर धारी, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यमुना तीर बन चरी, यमुना तीर बनचरी, जय राधा माधव कुंज विहारी। उठाटाड़ी जय राधा माधव कुंज विहारी, गोपी जन बल्लभ गिरीवर धारी, हरे कृष्णा 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 हरे हरे, मना ना मनोका, हरे राम 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 हरे हरे, आता मना हरे राम, थोड़ा उच्च स्वरा मधे, वेरी गुड, राम हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। कृष्ण हरे राम राम अपन कीर्तन करा बर का ए सर, महत्वाची गोष्ट हीच आहे, सार हेच आहे, सर्व धर्म सार हे हरि नाम। कृष्ण हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हरे, कृष्णा राम हरे हरे।
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Rama, Rama Ram, Hare Hare. मातृमंडली हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे मणद्रा तल्लीन हुआ राम राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे और हरि हरि बोल हरे ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः हे कृष्णा करुणा सिंधु बंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांजन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये सुंदरते ध्यान उभे विटे वरी कर कटावरी ठेवनिया तुलसी हर गड़ा कसे पीतांबर आवड़े निरंतर तेची ध्यान मकर कुंडले तलपति श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरद्विषे नमः श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद
श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे ओम नमो भगवते वासुदेवाय मणा ओम नमो भगवते वासुदेवाय 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 धन्यवाद। कीर्तनामध्ये भाग घेण्यासाठी करताल ध्वनीसाठीही आणि विशेष करून आपल्या उपस्थितीसाठी अर्थात आपण काय मेहरबानी नाही करत कोणावरती इथं अशा धर्मसभेमध्ये येऊन आपल्यास कल्याणासाठी पण आलात आपण तेव्हा आपलं स्वागत आहे। या भगवंताच्याच वतीनं आपले आभार। निश्चितच भगवंत प्रसन्न आहेत आपण इथं आलात। आपण सर्व भगवंताची लेकर विठू माझा कसा विठू माझा लेकूरवाळा संगे गोपाळांचा मेळा विठू माझा लेकूरवाळा ते आपण सर्व त्या विठ्ठलाची लेकर विठ्ठलच विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला मला आणि आपल्या सर्वांना भेटण्यासाठी विठ्ठल रथामध्ये बसून जगन्नाथाच्या रूपामध्ये विठ्ठल श्रीकृष्ण आहेत द्वारकाधीश श्रीकृष्ण जगन्नाथ स्वामी ही द्वारकाधीश श्रीकृष्ण द्वारकेहून द्वारकाधीश पंढरपूरला गेले आणि विठ्ठल होऊन बसले बसले का उभे राहिले कराकट करकटावरी ठेवून या आणि तुळशी हार गळा कासे पितांबर तेच द्वारकाधीश कुरुक्षेत्राला गेले एकेवेळी युद्धाच्या वेळी नाही महाभारताच्या युद्धाच्या वेळी त्या अगोदर गेले आणि त्या द्वारकाधीशांचे श्रीकृष्णाचे ते झाले
जगन्नाथ स्वामी होन बसले, बलराम बड़ी दादा, बलराम जगन्नाथ बलराम झाले आणि सुभद्रा सुभद्रेनं त्या प्रकारचं रूप धारण केलं। तेव्हा पंढरपूरचे विठोबा कुरुक्षेत्रामध्ये केवळी रूप धारण केलेलं, जगन्नाथासारखे रूप धारण केलेले जगन्नाथ हे श्रीकृष्णच आहेत। जयति जयति देवो देवकी नंदनोसो, ऐसी प्रार्थना है। जय हो जगन्नाथा, तू कसा आहे? जयति जयति देवो देवकी नंदनोसो, तू देवकी नंदन आहेस। जयति जयति वृष्णिवंश प्रदीप, तू वृष्णिवंशाचा दीपक आहेस। जयति जयति मेघ श्यामल कोमलंगो, जय असो जय हो भगवंता जगन्नाथा, तू कसा आहेस? कोमलंगो, तुझं अंग कोमल आहे, श्यामल आहे। जयति जयति पृथ्वीभार नाशो मुकुंद, आणि तुझा विजय असो, तुझाच विजय होतो नेहमी, तू अजिंक्य आहेस, तुला कोणी जिंकू शकत नाही, अजित आहेस तू। अशा ह्या जगन्नाथा तुझा विजय असो। जयति जयति देवो, तेव्हा अशा जगन्नाथाचे आपण लेकर आहोत। म्हणजे आपला जो आत्मा आहे ते भगवंताचं लेकरू आहे। आणि तो आत्मा आता या शरीरामध्ये स्थित आहे। ही शरीर दिली आपणाला आपल्या आई वडिलांनी, पण आत्मा नाही दिला आई वडिलांनी। आत्मा होता म्हणूनच आपण गर्भामध्ये आणि परत शरीरामध्ये प्रवेश केला, जन्माला आलो। तेव्हा शरीरामध्ये प्रवेश करण्याअगोदरचे आपण आत्मे आहोत। आणि शरीर एक वेळी संपतं, न हन्यते हन्यमाने शरीरे, कृष्ण म्हणाले। शरीर एक वेळी संपुष्टामध्ये येईल, येतच की नाही? नाम राम नाम सत है, त्यावेळी आठवणीत राम नाम सत है, कमीत कमी उत्तर भारतामध्ये राम नाम सत है। अंतिम संस्काराच्या वेळी आणि अंतिम संस्कार होतात, शरीराची राख रांगोळी होते, पण आत्मा संपुष्टामध्ये नाही येत। तथा देहांतर प्राप्ती, फक्त आत्म्याचं देहांतर होतं, एका देहातून दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो बस। आणि असा बऱ्याच वेळा आपण प्रवेश केलेला आहे, एका देहातून दुसऱ्यातून तिसऱ्यातून नाना योनीतून भ्रमण करत 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 84 लाख अशी त्याची संख्याही आहे। जलजा नवलक्षाने असा हिशेबी शास्त्रामध्ये आहे। जलचर प्राणी म्हणे 9 लाख प्रकारचे, पक्षीनाम 10 लक्षानाम, पक्ष्यांच्या योन्या 10 लाख प्रकारच्या आहेत। क्रिमया रुद्र संख्या कहा, जीव जंतू क्रिमी 11 लाख प्रकारचे, आणि चतुष्पाद प्राणी 30 लाख प्रकारचे, आणि वनस्पती
20 लाख प्रकारचे आणि मनुष्यांच्या योनी ही 4 लाख वेगळ्या वेगळ्या सर्वच काही साताऱ्यामध्ये असतील असं नाही किंवा पृथ्वीच्या पाठीवरती सर्व जगभर या योन्या विखुरलेल्या आहेत. या ब्रह्मांडामध्येच नव्हे तर अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगन्नाथ स्वामी घे किंवा 4 लाख प्रकारच्या योनीत योनीतून भ्रमण करत तसर ते शेवटी किंवा भगवंताच्या कृपेनं आपणाला हे मनुष्य देह भेटतो. आता भेटलेला आहे, आत्म्याला भेटलेला आहे. तेव्हा आत्मा भगवंताचं लेखरू ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातन असा आपला परिचय दिला भगवंतानी. हे माणसानो, स्त्रियानो, पुरुषानो, बालकानो, बालिकानो, ममै वंश आपण माझे अंश आहात. ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातन आपण सनातन आहात म्हणजे आपली कधी सुरुवात नाही किंवा अशी वेळ नव्हती ज्यावेळी आपण नव्हता, आताही आहात, भविष्यामध्ये नेहमीच राहाल असे सनातन आत्मय आहात तुम्ही असं कृष्ण कृपा करून आपणाला परत त्यांनी सांगितलं. तसं या गोष्टी अर्जुनाला सांगितल्या. पण या सर्व गोष्टी अर्जुनासाठी थोड्याच होत्या. या सर्व गोष्टी आपल्या सातारकरांच्यासाठी होत्या, सांगलीकरांच्यासाठी होत्या, कोल्हापूरकरांच्यासाठी किंवा जे करमरकर आहेत. एका व्यक्तीला भेटलो मी, बऱ्याच व्यक्तींना भेटतो आणि एका व्यक्तीला भेटलो त्याला विचार आपलं काय नाव, तो व्यक्ती म्हणा माझं नाव करमरकर. समजलं आपणाला माझं नाव म्हणजे करायचं आणि काय मग मरायचं आणि मरून परत उरायचं परत जन्माला यायचं करमरकर. खरं आहे बाबा म्हटलं तुझं नाव खरं तुझं जसं कार्य तसंच तुझं नाव आहे. पण ते नाव कदाचित एका व्यक्तीचं असेल पण तसे आपण सर्वजणच करमरकर आहोत. करमरकर हेच चालू आहे जन्मोजन्मी. त्या भगवंतानी अर्जुनाला निमित्त बनवून लेकी सांगे काय लेकी सांगे सुने हा सुने लागे लेकी सांगे हा सुने लागे सुन भाई हा. जसे सासू काही उपदेश आपल्या मुलगी होत्याने सोनेला सांगायची किंवा सोनेला प्रत्यक्ष न सांगता सून आणि सासू ज्यावेळी एकाच वेळी एकाच ठिकाणी असतात ना सून आणि मुलगी तेव्हा ती असा काय उपदेश ते मुलगीला करते पण तो उपदेश असतो तसा सोनेसाठी. तेव्हा हा गीतेचा उपदेश आपल्यासाठी आहे पण भगवंतानी तो अर्जुनाला सांगितला. जो आपण या मनुष्य जीवनामध्ये आपण समजून घ्यायला हवा. आपण इथं आलात तेव्हा आपला संधी लाभते की भगवंत अशी काही व्यवस्था करतात जेणेकरून आपण साधुसंग सर्व शास्त्रे कोय लव मात्र साधुसंगे सर्व सिद्धी होय.
साधु संघ भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद के ज्यांनी या हरे कृष्ण आंदोलनाची स्थापना केली, ते म्हणायचे की हरे कृष्ण आंदोलन ही आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावना म्हणत संघाची त्यांनी स्थापना केली. त्याचा उद्देश जेणेकरून लोकांना साधू संघ लाभेल. साधू संघ सतसंगती तेव्हा या उत्सवाच्या निमित्तानं इथं साधू संघही होतो आहे. दिवसभर रथयात्रा झाली, रस्त्यामध्ये भगवंताचं दर्शन, जे कोणी दर्शन करण्यासाठी भगवंताजवळ नाही पोहोचले जिथून रथ सुरू झाला, अशा लोकांना भेटण्यासाठी, आपल्या जीवांना भेटण्यासाठी भगवंत नगराची प्रदक्षिणा इतर ठिकाणी करतात. आज त्यांनी साताऱ्यामध्ये नगर भ्रमण केलं. कोणी नगर भ्रमण केलं? भगवंतानी, भगवंतानी, भगवंत. वी 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 आय पी, व्हेरी 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 इम्पॉर्टंट पर्सन, पर्सनॅलिटी, जगन्नाथ बलदेव सुभद्रानी आज साताऱ्याचं भ्रमण केलं. रथामध्ये विराजमान होऊन रथ पाहिला, ओढलाही असेल काही जणांनी, समोर आहे पाहतो एवढा मोठा रथ. असं आहे का एवढा मोठा, एवढी मोठी गाडी कोणाची आहे का? कोणा व्ही आय पीची, राष्ट्रपतीची नाही, एवढी एवढा मोठा, मोठी गाडी, मोठा रथ, चॅरियट. निश्चितच कोणी विशेष व्यक्तीचा हा रथ, तेव्हा ते विशेष व्यक्ती आहेत जगन्नाथ, श्रीकृष्ण, बलदेव, सुभद्रा. आपल्या विग्रहरूपामध्ये, विग्रहरूपामध्ये भगवंत विग्रहाच्या रूपानेही प्रकट होतात. 5000 वर्षापूर्वी प्रकट झाले देवकीचे पुत्र, पुढे यशोद्याचे पुत्र म्हणून. पण विग्रहाच्या रूपाने भगवंत प्रकट होतात. भगवंताची बरीचशी स्वरूपं आहेत, त्यामध्ये भगवंताची मूर्ती, विग्रह, ज्याची प्राणप्रतिष्ठा होते. आणि मग ते विग्रह, मूर्ती, साक्षात भगवंत. म्हणून नामदेवानं ज्यावेळी भोजन खाऊ घातलं विठ्ठलाला, विठ्ठलानं काय केलं? आपल्या हाताने खाऊन दाखवलं. कमरेवरचे हात त्यांनी उचलले आणि विठ्ठल खाऊ लागल्या, लागला आपल्या हातानं. अशा बऱ्याचशा असंख्य लीला आहेत विग्रहांच्या, मूर्त्यांच्याही. भगवान सिद्ध करतात या विग्रहाच्या रूपानं, या विग्रहाच्या रूपानं, मूर्तीच्या रूपानं भगवंत आज साताऱ्यामध्ये प्रगट होऊन त्यांनी भ्रमण केलं. रथामध्ये विराजमान होऊन तसं 500 वर्षापूर्वी साक्षात श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू के तर काही दिवसामध्येच आपण एक मोठा उत्सव साजरा करणार आहोत, ज्या पौर्णिमेला आपण फाल्गुन पौर्णिमा म्हणता. आम्ही गौडीय वैष्णव त्या पौर्णिमेला नाव आम्ही दिलेलं आहे गौर पौर्णिमा. त्याच दिवशी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू प्रगट झाले. रामचंद्र त्रेतायुगामध्ये प्रगट झालेले रामचंद्र, द्वापारयुगामध्ये प्रगट झालेले कृष्णचंद्र, कलियुगामध्ये चैतन्य चंद्राच्या रूपानं प्रगट झाले. 530 वर्षापूर्वी पश्चिम बंगाल भागीरथीच्या तटावरती, गंगेच्या तटावरती, मायापूर नवद्वीप नावाच्या धामामध्ये
तेव्हा ते श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू भ्रमण करत 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 आणि त्यांचं भ्रमण करणं म्हणजे फक्त हात हलवत नाही, नाचत. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू भगवंतांनी संन्यास घेतला. संन्यास घेणारे एकच भगवंत आहेत, श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू. त्या भ्रमण करत करत भगवंतांनी महाराष्ट्राची यात्रा पंढरपूरलाही गेले आणि साताऱ्याला आले. भगवान साताऱ्याला आले. हरी बोल. भगवान साताऱ्याला आले. त्यावेळच्या लोकांनी पाहिलं त्या भगवंताला. अजानुलंबित भुजो कनकावदातो संकीर्तनैकपितरो कमलायताक्षो विश्वंभरो द्विजवरो युगधर्मपालो वंदे जगत्प्रियकरो करुणावतारो. ते करुणावतार श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू. अजानुलंबित भुजो, त्यांच्या लांबच लांब भुजा. अजानुलंबित भुजो हेच तर भगवंताच्या विग्रहाचं वैशिष्ट्य आहे. अर्थात जगन्नाथाच्या हाताचा काही पत्ताच नाही, थोडेच दिसत आहेत बाहेर हात. तेव्हा एक विशेष लीला आहे, त्या लीलेमध्ये असं दर्शन दिलं भगवंतानी. ते जगन्नाथ बनले पण त्या जगन्नाथाचे श्रीकृष्णाचे चैतन्य महाप्रभूंचे हात लांबच लांब. अजानो लंबित भुजो भगवंत. सुंदर लाला सचिर दुलाला नाचत श्रीहरी कीर्तन मे. सर्व भारताचं भ्रमण केलं भगवंतानी. हरे कृष्ण नाम गौर करिला प्रचार. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या महामंत्राचा प्रचार प्रसार भगवंतानी, साक्षात भगवंतानी केला. तो प्रचार करत करत भगवंत साताऱ्यापर्यंत आले. आणि सातारा 500 वर्षापूर्वीचा सातारा आध्यात्मिक भरभराट होती. इथे कृष्ण वेन्ना संगमावरती पोहोचले श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू. त्या ठिकाणचं वैभव अर्थात भग्नावशेष त्याची स्थिती आता काही तेवढी ठीक नाही, पण आपण कल्पना करू शकतो 500 वर्षापूर्वी सातारा परिसरामध्ये राहणारे व्यक्ती किती आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगत समृद्ध असतील. त्याच ठिकाणी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंना कृष्ण कर्णामृत नावाचा ग्रंथ लाभला. या परिसरामध्ये कृष्ण कर्णामृत नावाच्या ग्रंथाचं अध्ययन होत असे. कृष्ण कर्णामृत बिलोमंगल ठाकूर नावाचे लेखक किंवा कवी, त्यांची ही रचना कृष्ण कर्णामृत. घरोघरी या कृष्ण कर्णामृताच्या चर्चा कथा होत होत्या. भगवंतांना हा ग्रंथ एवढा आवडला की त्यांनी त्या ग्रंथाची प्रतिलिपी कॉपी बनवली. फोटोस्टॅट नाही आता, त्यावेळी नव्हतं ते. आणि तो ग्रंथ भगवंत जगन्नाथपुरीला घेऊन गेले. जगन्नाथपुरीमधले आपल्या परिकरांना तो ग्रंथ दिला.
અને સ્વયં શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય મહાપ્રભુ અર્થાત આ હે શ્રી કૃષ્ણ પણ ભગવંતે અવતારામાં ભક્તાજી ભૂમિકા નિભાવલી ત્યાં શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય મહાપ્રભુની કૃષ્ણ કર્ણામૃત શ્રવણ કિંવા કૃષ્ણ કર્ણામૃતાચં અમૃતપાન કરત અસત શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય મહાપ્રભુ જગન્નાથપુરીમાંથી સુદ્ધા તેમાં તે શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય મહાપ્રભુ સાતાર્યાલા 500 વર્ષ પૂર્વે આલે અને પરત હતા જગન્નાથ સ્વામી કે જગન્નાથ સ્વામીચા રૂપામાં પરત આજ આલે અર્થાત તે બહુતેક ઇથેજ રહેતા વિગ્રહ ત્યાંથી આરાધના ઇથેજ હોતે આંતરરાષ્ટ્રીય શ્રી કૃષ્ણ ભાવના મન સંઘ સર્વ જગભર આમચી જગન્નાથાજી મંદિર આહેત પૃથ્વીજા પાઠીવરતી જગન્નાથ મજે જગાચા નાથ ફક્ત જગન્નાથપુરી મધલ્યા પંડાંચા પંડાનાથ નહીં તો સર્વાંચા નાથ તે ભક્તિ વેદાંત સ્વામી શ્રીલ પ્રભુપાદાની જગન્નાથાલા ખર્યા અર્થાના જગન્નાથ ત્યાંચા નાવ સાર્થક કેલ ભગવંતાચં સર્વ જગાલા જગા ત્યાં જગાતલ્યા લોકાકડોન ત્યાં જગન્નાથાજી આરાધના કરવું ઘેવું લાગલે ભક્તિ વેદાંત સ્વામી શ્રીલ પ્રભુપાદ 50 વર્ષા પૂર્વી પ્રભુપાદાની હે કાર્ય શરૂ કેલં અને 49 વર્ષા પૂર્વી પ્રભુપાદાની સેન ફ્રાન્સિસ્કોમાંથી પહેલી રથયાત્રા કાઢલી સેન ફ્રાન્સિસ્કો કેલિફોર્નિયા અમેરિકેમાંથી આહે જ્યાં રથયાત્રામાંથી 10,000 લેડીઝ એન્ડ જેન્ટલમેન ઉપસ્થિત હોતે તેવડી સંખ્યા સાતાર્યામાંથી આતા થોડી સંખ્યા વાઢલી પણ રથયાત્રામાંથી એવડી સંખ્યા નહોતી અમેરિકેમાંથી રથયાત્રા ચડી પહેલી રથયાત્રા નિકાલી 10,000 લોક હોતે ત્યાં રથયાત્રામાંથી ત્યાં 10,000 લોકોની કીર્તન કેલો 10,000 લોકોની પ્રવચનહી ઐકલી સ્વતઃ શ્રીલ પ્રભુપાદ ત્યાં રથયાત્રામાંથી ઉપસ્થિત હોતે સ્વતઃ શ્રીલ પ્રભુપાદ ત્યાં રથયાત્રામાંથી કીર્તન કરત હોતે અને મગ સર્વાના પ્રસાદ વિતરણી ઝાલ ત્યાં ગોલ્ડન ગેટ પાર્ક નાવાચા પાર્કમાંથી તે રથયાત્રા સંપન્ન ઝાલી સમાપન ઝાલં અશા પ્રકારે ભક્તિ વેદાંત સ્વામી શ્રીલ પ્રભુપાદાની સર્વ જગભર જગન્નાથાજી મંદિર અર્થાત જગન્નાથાજી શ્રી કૃષ્ણાજી રાધા ગોવિંદ નાવાસ મંદિર પહેલ મંદિર સ્થાપિત કેલં 50 વર્ષા પૂર્વી ન્યુયોર્કમાંથી ત્યાં 50 વર્ષા પૂર્વી ફક્ત એક મંદિર હોત અથવા હરે કૃષ્ણ આંદોલનાચી 700 મંદિર આહેત 700 ટેમ્પલ્સ અને લાખો કરોડો ભક્ત આહેત જીવાત્મે એકદા વ્યક્તિ ભક્ત બનલા કે મગ તો અમેરિકન રહત નહીં તો ઇન્ડિયન રહત નહીં રશિયન રહત નહીં તો આફ્રિકન રહત નહીં અને ભક્ત મજે કાંઈ શરીર ભક્ત થોડા જ બનતા ભક્ત કોણ બનતા કોણ બનતા સાવ ભક્ત ભક્ત આહે કોણ આત્મા આત્મા ભક્ત આહે તો આત્મા અમેરિકન નહીં આત્મા ચાઇનીઝ આત્મા જેપનીઝ આત્મા ડચ ફ્રેન્ચ આત્મા નસ્તો આત્મા આત્મા મમૈ વંશો આત્મા ભગવંતસ અંશ આહે તો કરોડો ચ સંખ્યેના હરે કૃષ્ણ ભક્ત સર્વ પૃથ્વી ચ પાઠીવર્તી રથયાત્રા કાઢતા હે
आणि ज्या भगवद्गीतेचा उल्लेख केला आपण काही वेळापूर्वी, ही भगवद्गीता सर्व जग वाचू लागलेला आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, एको देवो देवकी पुत्र एव. एक शास्त्र पुरेसा आहे म्हणे, मानव जातीसाठी एक शास्त्र पुरेसा आहे. कोणतं शास्त्र? एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. सर्व जगभर जगातल्या सर्व मुख्य मुख्य भाषेमध्ये भगवद्गीता जशी आहे तशी, ॲज इट इज, यथारूप, तेना मूळ रूपे प्रकाशित झालेली आहे. लोक वाचतायत आणि वाचतायत आणि त्यावरती अंमलबजावणी करतायत. भगवान म्हणाले, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयशती. मला अर्पण करा. आज भगवंताला 56 भोग लावला भक्ताने. त्या भगवंत म्हणाले, पत्रम पुष्पम फलम तोयम मला अर्पण करा, मी ग्रहण करेन. त्यानंतर आपण प्रसाद ग्रहण करा. तेव्हा भगवंताच्या या आदेशाचं पालन सर्व जगभर होत आहे. हरे कृष्णा भक्त करता आहेत. भगवंत म्हणू शकले असते पण म्हणाले नाहीत. मटनम चिकनम म्हणाले का? नाही म्हणाले, नाही म्हणाले. कारण ते डायट भगवंताचंही नाही आणि माणसासाठीही ते डायट नाही, राक्षसासाठी आहे. मटनम चिकनम या साताऱ्यामध्ये हे मीठ, कच्चं मीठ आणि कसलं आहे आज वासायला भेटलं, कसलं हिरवं मीठ काय माहिती नाही, पण हे मीठ मीठ असं मांस तसं मांस जाहिराती चालू आहेत. आणि या इथे आपण उत्सव साजरा करतो आहोत, जगन्नाथ रथोत्सव. आज सकाळी उल्लेख झाला त्या गोष्टीचा, काही एवढी महत्त्वाची गोष्ट नाही, पण काही महिन्यापूर्वी बेळगावला जाताना रस्त्यामध्ये एका नवीन उत्सवाचं नाव ऐकलं. कोणता उत्सव? मटनोत्सव. ऐकलं का नाव? नाही ऐकलेलंच बरं. पण मटनोत्सव, तेव्हा आणि मटन भाकरी, भाजी भाकरीचे दिवस निघून गेले. मटन भाकरी, तेव्हा हे सर्व केल्यानं असं खाल्ल्यानं आपण दानव बनतो, मानव राहत नाही. आपल्यामध्ये हिंस्र वृत्ती वाढते, आपण हिंसक बनतो. आपल्यामध्ये क्रोध वाढतो, भांडण तंटे होतात, मग लढाया होतात, महायुद्ध होतात. याच्या पाठीमागं मांस भक्षण हे एक मुख्य कारण आहे. सात्विक आहार, मग आपण सात्विक विचाराचे बनू, मग शांती मग शक्य आहे. पण हरे कृष्ण आंदोलनाचे जे अनुयायी चायनीजसुद्धा पत्रम पुष्पम फलम तोयम भगवंताला नैवेद्य दाखवून, काही महिन्यापूर्वी मी चायनामध्ये होतो, तिथे एवढी भगवद्गीतेची मागणी ही चायनीज भाषेमध्ये हरे कृष्ण संस्थेनं चायनीज भगवद्गीता छापलेली आहे. आम्ही एक 10 दिवस होतो, 10 दिवसामध्ये आम्हीच आमच्या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या लोकांना भगवद्गीतेचं वितरण केलं. 1200 चायनीज भगवद्गीतेचं वितरण झालं. 1200 लोकांनी म्हणजे 1200 कुटुंबामध्ये भगवद्गीता पोहोचली. आणि हे आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण
भावना हमारा संघ कोट्यवधि भगवद्गीतेचं वितरण झालेलं आहे आतापर्यंत. आमचे गोविंदाज रेस्टॉरंट आहेत, चेन ऑफ रेस्टॉरंट्स अराउंड द वर्ल्ड. गोशाळा आहेत. नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगतहिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. ही जी संस्कृती आहे, हा जो विचार आहे, भगवंताला प्रिय ब्राह्मण आणि गाय, तेव्हा त्या गायीची सेवा, त्या गायीची पूजा, सर्व जगभर हरे कृष्ण आंदोलनाच्या गोशाळा आहेत, गोशाळा. तेव्हा एक वेळचे हे गोभक्षक या हरे कृष्ण आंदोलनाच्या संपर्कामध्ये येऊन ते गोभक्षकाचे गोरक्षक झालेले आहेत सर्व जगभर. अशा प्रकारे विचाराची क्रांती, विचाराचं मंथन आणि विचाराची क्रांती, उच्च विचार, साधी राहणी आणि विचार कसा, उच्च विचार पण प्रचार उलटा आहे. भगवंत म्हणतात योगी भव, योगी माणसा योगी योगी हो, योगी हो, पण प्रचार काय जगभर, भोगी भव, भोगी भव, माणसा भोगी हो. आणि भोगानंतर काय होतं मग, नेक्स्ट रोगी भव. तू रोगी हो आणि एवढे रोग, हॉस्पिटल हाऊसफुल चालू आहेत. आपलं जे खानपान, त्याचा परिणाम, दुष्परिणाम आहेत हे रोग. हरे कृष्ण. तेव्हा आपण विचार करा, थोडा उच्च विचाराचे व्हा, भगवंताचे विचार, उच्च विचार. भगवद्गीतेमध्ये उच्च विचार आपणाला भेटतील, उच्च विचार. मातृवत् परदारेषु लोष्टवत् परद्रव्येषु आत्मवत् सर्वभूतेषु य पश्यति स पंडितः. हे उच्च विचार आहेत, सॅम्पलिंग त्या उच्च विचाराचं. मातृवत् सर्व स्त्रिया माते समान इत्यादी इत्यादी. सर्वे सुखिना भवन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वाणि भद्राणि पश्यन्तु, न क्वचित् दुःखभाग् भवेत्. हा उच्च विचार आहे, सर्व सुखी होवोत. मी जो काय करू शकलो त्यांच्या दुःखाच्या निवारणासाठी, तो विचार. तेव्हा इस्कॉन हरे कृष्ण आंदोलन आपल्या नगरीमध्येही त्याची स्थापना झालेली आहे. आजचा हा फक्त आजचाच कार्यक्रम आणि मग उद्यापासून आम्ही अर्थात काही जण आम्ही आलो आहोत दुसऱ्या मंदिरातून, इस्कॉनच्या, किंवा आम्ही भ्रमण करतो पण काही मंडळी इथेच राहतात, इथेच प्रचार प्रसार करतात. प्रचार आचार, आचार आणि विचार करून प्रचार करतात. बरेचसे गृहस्थ आहेत, अधिकतर गृहस्थ आहेत. तुमच्यापैकी कोण कोण हरे कृष्ण आंदोलनाचे अनुयायी अगोदरच कोण कोण आहात, हरे कृष्ण आंदोलनाशी आपण जोडलेलं आहात असे कोण कोण आहे? ओके, बरेचसे आहेत.
कोण पहिल्यांदा हरे कृष्ण आंदोलनाच्या पहिल्यांदाच कार्यक्रमामध्ये आलात असे कोण कोण आहेत? या अगोदर आपण कधी आलेला नव्हता हरे कृष्ण आंदोलनाच्या, असे ही काही जण आहेत. तेव्हा या आंदोलनाचे आपण सक्रिय सदस्य व्हा, साधुसंग प्राप्त करा, प्रेरणा घ्या. विशेष करून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचं कीर्तन करा, जप करा, ध्यान करा, आराधना करा. या मंत्र मेडिटेशन, या मंत्राचं ध्यान करा. मंत्र जप हीच आराधना आहे. आणि भगवंताला नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण करा. सर्व मात्र मंडळी असा काही संकल्प घेऊ शकतात. जगामध्ये शांती हवी आहे का? घरामध्ये शांती हवी आहे. मन शांत हवं असेल तर हा एक मोठा उपाय, मुख्य उपाय. शाकाहारी व्हा, फक्त शाकाहारी नाही, फक्त व्हेजिटेरियन नाही, कृष्णटेरियन नाही म्हणतो, हां, फक्त शाकाहारी नाही. शाकाहारी तर हत्ती शाकाहारी आहे, बरेचसे पशुपक्षी शाकाहारी आहेत. भगवंताला नैवेद्य दाखवून, भगवंताला खाऊ घालून, मग प्रसाद बनवून खा. जसं आपलं अन्न, जैसा अन्न वैसा मन, मन वैसा अन्न वैसा मन. त्या मन शांत शुद्ध पवित्र. कोणाकोणाला वाटते की आपलं मन शांत असावं, शांत असावं, पवित्र असावं? धन्यवाद. सर्वांची इच्छा आहे, नाहीतर आपण त्रास देणार, शेजाऱ्यांना त्रास देणार. आपण आपण जर शांत नसाल, आपण रागीट असाल, आपण हे असाल, शेजाऱ्याला काय, घरच्या श्लोकांना आपण मारपीट कराल, हे कराल, रागे भराल. हे कलियुगाचं लक्षण आहे. अर्थात काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मोह आहे, मात्सर्य आहे. हे सहा शत्रू आहेत, षड्रिपू. तेव्हा या शत्रूंना परास्त करण्यासाठी, या शत्रूंचा पराभव करण्यासाठी आपण, आणि आपण विजयी व्हायचं असेल आपणाला, तर आपण कृष्णाच्या पक्षामध्ये या. कृष्णाचा पक्ष हे हरे कृष्ण आंदोलन, कृष्ण पक्ष आहे. काही पार्टी आहेत आजकाल म्हणे, कसली पार्टी? आम आदमी पार्टी. आम आदमी पार्टी आमची पार्टी आहे, आम आत्मा पार्टी. आम आत्मा, फक्त इंडियामधले आत्मा नाहीत, हां, आत्मे जे कुठेही असू द्या, त्या सर्वांची पार्टी. आणि त्या त्या पार्टीचा जय होतो, कृष्णाच्या पार्टीचा जय होतो. विजयस्तु पांडुपुत्रानां ईशां पक्षे जनार्दन. पांडुपुत्रांचा विजय निश्चितच होणार. का? ईशां पक्षे जनार्दन, त्यांच्या पक्षामध्ये कोण आहे? जनार्दन आहे. यतो धर्मस्ततो जयः, जिथे धर्म तिथे विजय. परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. विशेष करून हे संकीर्तन आंदोलन सर्व
विजय होता है या संकीर्तन आंदोलनाचा जगभर, म्हणूनच फार अल्प काळामध्ये, फक्त 50 वर्ष काय जास्त नाहीत, आणि हे आंदोलन 10,000 वर्षापर्यंत टिकून राहणार आहे, त्यानंतर दुसऱ्या काही घटना घडतील. या सुवर्णकाळा या कली काळामध्ये 10,000 वर्षाचा एक सुवर्णकाळ आहे, आणि हे आंदोलन पसरतच राहील, विकसित विजयी होतच राहील. आणि सरतेशेवटी विजय विजय म्हणजे काय? त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैती, हा एक विजय आहे. हे शरीर त्यागल्यानंतर सोडल्यानंतर पुनर्जन्म नैती म्हणजे विजय झाला, परत जन्म घ्यावा लागणार नाही आपणाला. आम्ही जातो, कुठे जातो? आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमच्या गावा. ते तुमचं गाव कोणतं? कोणत्या गावचे आपण? सातारा. ओके, व्हेरी गुड, मला वाटलंच एवढ्या लवकर विसरणार नाही आपण. तेव्हा ते देहूकर म्हणत होते, तुमचं गाव तर आपलं गाव तर जवळच आहे, हे काय बाजूलाच की तू विमानामध्ये बसून आपल्या गावी जात आहेस, काय चालत जाऊया का आपण? तेव्हा गावकरी म्हणत होते आपलं गाव देहू आहे, पण तुकाराम महाराज त्यांच्या मनामध्ये वेगळंच गाव बसलेलं होतं. ते वेगळ्याच गावाच्या गोष्टी करत होते. ते गाव त्यांचंही होतं आणि ते गाव तसं आपलंही आहे. ते गाव कोणतं? कोणतं गाव? पंढरपूर ते गाव, वैकुंठ ते गाव, गोलोक. त्या देशातले, त्या गावचे आपण. पहा किती विसर पडलेला आपणाला, किती प्रभावित झालोय आपण या जगानं. आपण विसरलो, आपलं गावच विसरलो, आपलं नावही विसरलो. आपले आई वडील विठू माझा लेकूर बाळा त्या विठोबाला विसरलो, त्या श्रीकृष्णालाच विसरलो. याचंच नाव, याचंच तर नाव आहे माया, मम माया दुरत्यया. बड़ी जबरदस्त माया, भगवंताची माया. तेव्हा या मायेच्या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी, स्वतःला काढण्यासाठी हे मनुष्य जीवन आहे. म्हणूनच या मनुष्य जीवनाला दुर्लभ 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 मानव जनम सत्संगे, हे मनुष्य जीवन दुर्लभ असं मांडलेलं आहे, असा उल्लेख आहे. दुर्लभ दुर्लभ, तेव्हा हे मनुष्य जीवन फक्त काय? आहार निद्रा भय मैथुनासाठी नाही, हे धंदे तर कुत्री मांजरंसुद्धा करतायत. अयम देहो देह भाजाम निलोके, कष्टान कामान अर्हते विडभुजान विडभुजान. डुकरं ज्यांचं भोजन तुम्हाला माहिती आहे काय भोजन करतात, तेव्हा ते खातायतच की, ते झोपतायतच की, त्यांचं मैथून चालूच आहे. भांडण तंटे तेही करतात, आहार निद्रा भय मैथून आमच्या. पण आपण माणसाने आपण काहीतरी वेगळं करायला हवं, तर मग आपण माणूस आहोत ही गोष्ट सिद्ध होईल. तेव्हा ती ती जी विशेष किंवा वेगळी गोष्ट, वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे धर्म, कृष्ण भावना, आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावना अमृत संघ.
तेव्हा आहार निद्रा भय मैथुनमच सामान्य येतात पशुभीर नरानाम. या चार गोष्टी सामान्य आहेत, आहार निद्रा भय मैथुन, पशु पक्षी आणि नर यांच्यामध्ये सामान्य. धर्मो भी एको अधिको विशेषो, पण धर्मच एक अधिक ॲडिशनल असं कृत्य आहे, कार्य आहे, जो जे कार्य फक्त माणसंच करू शकतात तेव्हा ते धर्माचं कृत्य जर माणसाने नाही केलं तर मग पुढं म्हटलेलं आहे, धर्मेन हीन पशुभीर समान. धर्महीन माणसं पशु आहेत, जे काय करत असतील, आमची पार्लमेंट आहे, आमचं हे आहे, फोर लेन बिजली सडक पाणी हे आहे, ते हायटेक सिटीज आहेत आणि काय आहे, आमचे हॉस्पिटल्स आहेत, फाय स्टार हॉटेल्स आहेत, मॉल्स आहेत, पण सरते शेवटी काय आहे, आहार निद्रा भय मैथुन आमच्या बस. तेव्हा हे सर्व केलं पण धर्म नाही केला, पण धार्मिक नाही बनलो, कृष्ण भावना भावित नाही बनलो, पण भक्ती नाही केली, भगवद्गीता वाचून श्रीमद भागवतचं अध्ययन नाही केलं, कृष्ण प्रसाद नाही ग्रहण केला, सत्संगामध्ये आपण नाही गेलो, या क्लबचा मेंबर त्या क्लबचा मेंबर, पशुभीर समाना. तेव्हा आपल्या सर्वांना सुखी समाधानी शांत आणि काय काय करण्याच्या उद्देशानंच भगवंताने हा या धर्माची कृष्ण भावनेची व्यवस्था धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे धर्माची स्थापना भगवंत करता आहेत, तेव्हा त्याच धर्माचा प्रचार प्रसार आणि त्याच धर्माची पुनर्स्थापना करण्याच्या उद्देशानं हे हरे कृष्ण आंदोलन हे इस्कॉन सर्व जगभर कार्यरत आहे. तेव्हा आपण याचा पूर्ण लाभ घ्या आणि या गोष्टींचा या विचारांचा प्रचार प्रसार करा जगाच्या कल्याणासाठी. आपल्या कुटुंबियाच्या कल्याणासाठी, समाज कल्याणासाठी या गोष्टीनं कल्याण होईल. धन्यवाद, आपला बराच वेळ घेतला आणि ज्यांना जायचं होतं ते निघून गेले, थोडे पुढे गेले, पण बरेच जण थांबलेही. जे ग्रंथ आहेत, ज्यांच्याकडे ग्रंथ नाही जरूर ग्रंथ घ्या, गीता भागवत ग्रंथ, जपमाळा निश्चितच कुठे ना कुठे असतील, तुमच्याकडे नसतील जपमाळा तर जपमाळ घ्या, ध्यान करा, प्रार्थना करा भगवंताला. किती अडीअडचणी, मोठा दुष्काळ आहे आणि काय काय सांगता सोय नाही, पण हे जग असंच आहे हे समजून घ्यायला हवं. कधी सुकाळ तर कधी दुष्काळ, दोन्ही राहणार, असं नेचर, असं स्वभावच आहे या जगाचा. पण म्हणूनच आपण संकल्प करा, आम्हाला नाही राहायचं इथे, इथं राहिलं तर हे या द्वंद्वामध्ये आपण फसून राहू, सुखदुःखाच्या, सुकाळ दुष्काळाच्या, जन्ममृत्यूच्या इत्यादी इत्यादी द्वंद्वाचे पुष्कळ प्रकार आहेत, गरीब श्रीमंतीच्या,
द्वंद्वामध्ये फसतो आहे आपण. त्या बाहेर पडूया, द्वंद्वातीतो विमत्सरहा, भगवंताचे भक्त बनूया. जगन्नाथ स्वामी की, कुणाकुणाची इच्छा आहे की भगवंताचा आपण भक्त भाव. भगवंताचं बरं का, भगवंताचं भक्त. साईबाबा भगवान नाही, समजून घ्या. बऱ्याचशा गोष्टी आहेत, देवताही भगवंत नाहीत. 33 कोटी देवता आहेत तेही भगवंत नाहीत. तेव्हा त्यांची आराधना तुम्ही केली तर आपण जाल स्वर्गामध्ये, जरूर जाल. पण स्वर्ग वेगळं, वैकुंठ वेगळा. बरं का, तुकारामाला स्वर्गाला नाही गेले. स्वर्गाच्याही पलीकडं, स्वर्गालाही लाथाडून किंवा स्वर्गालाही ओलांडून त्याच्या पलीकडं गेले. तेव्हा हे शास्त्र आहे, धर्माचं शास्त्र, भगवत साक्षात्कारचं विज्ञान आहे, आत्मसाक्षात्काराचं विज्ञान आहे. आणि ते विज्ञान जसं आहे तसं शुद्ध अवस्थेमध्ये हे हरे कृष्ण आंदोलन प्रस्तुत करत आहे. मला वाटतं आणि माझा विचार, ते विचार तुम्ही घरी ठेवा. आमचेही विचार भगवंताचा विचार, भगवंताला बोलू द्या. म्हणूनच नव्हे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण सुरुवात करा, आपण थोडे पुढाकार घ्या. या कृष्ण भावनामृत संघामध्ये म्हणजे पुढारी व्हा, आपण नेते व्हा. काही विभाग सांभाळा, प्रचार विभाग, हा विभाग, तो विभाग, प्रसाद वितरण विभाग, ग्रंथ वितरण विभाग, कीर्तन विभाग, याचं वातावरण पसरू द्या. धन्यवाद. जगन्नाथ स्वामी की, जगन्नाथ रथयात्रा महोत्सव की, श्रील प्रभुपाद की.